बाजूमुळे सर अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख अतिथी स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेले आमचे लाडके प्रेक्षक या सर्वांचं सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये निव्या शब्दसुमनांनी आम्ही स्वागत करतोय. निव्या चेंडू आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर चेंडूची वापर या चेंडूचा वापर या स्पर्धेमध्ये करण्यात येणार आहे. हॅलो. आणि हे क्रीडानगरी वितराजी क्रीडानगरी ब्राह्मणदेव बाटाळे या संघाला विनंतीशील आपण कुठेही जाऊ नका. संघ नायक आपण कुठेही जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपण साईड स्क्रीनवर बघू शकतात. खरोखरच शिवभा नडला म्हणूनच महाराष्ट्र घडला. भरपूर काही इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. जसं वेळ मिळेल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सध्या आमची नजर थेट चालू होणाऱ्या सामन्याकडे वळते. जय भोलेनाथ वरुण ओगर विरुद्ध गोपीनाथ स्मृती भवाळे या दोन संघादरम्यान लढत असेल. टॉस जिंकले भवाळे या संघाने आणि प्रथम शत्रुरक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत गेले. स्ट्रायकिंगकडे फलंदाज कुलदीप, नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज जयदास. पंच इशारा करतायत. पंच दिनेश नाईक सरांचा इशारा आलाय प्लीज प्ले असा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. विनोद राईट आम ओवर द विकेटचा मारा. ओव्हरची ओव्हर पिच चेंडू होता. ऑन साईडला चेंडूला खेळून काढले. एकदा मिळाली एका धावेनिशी खातं खोळले. कारण क्रिकेटमध्ये खातं खोळणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे खोळलं जाते. एका धावेनिशी खातं खोळलं जातं. उजव्या हाताचा फलंदाज कुलदीप याच्याद्वारे फ्लिक केला होता चेंडूला हलक्या हाताने आणि त्याच्यावर आपलं खातं उघडतोय. स्वतःचं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. खरोखरच फ्लड लाईट मध्ये चाललेली असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि या मैदानाला जे नाव देण्यात आलंय वीर तानाशी क्रीडांगण असं ते सुद्धा अगदी योग्य नाव आहे. कारण खरोखरच तानाजी म्हटलं तर फार मोठा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभे राहतोय. आता पुन्हा मैदानाच्या आत आम्ही वळतोय. पुढचा चेंडू राईट आम ओव्हर द विकेटचा मारा. ऑफ स्टंपच्या थोडासा बाजूने जाणारा चेंडू स्विंग झालाय आणि सरळ यशरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय. धाव संख्येत बदलले, धावा झाले धावपळकर फक्त आणि फक्त एक. सर चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. समोरच आपण साईड स्क्रीनवर बघू शकताय. जे पुष्पगुच्छ आहेत, जे बुके आहेत, ते बुके आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या बुकेद्वारे आपण मान्यवरांचा सन्मान केलाय. तर पुन्हा आमची नजर मैदानाच्या आज जाते. बॅटचा आउट साईड एज लागला होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू काय विसावला गेला नाही. एक धाव मिळाली फलंदाजाला. सुदैवाने हा फलंदाज बाद होता होता वाचलाय. काय वाटतं तुम्हाला जे शॉर्ट सिलेक्शन होतं या शॉर्ट सिलेक्शन संदर्भात? थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूवर बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा आलेला. बॅटला स्पर्श करून हा जवळपास यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलेला होता आणि यष्टी झेल सोडतोय, जीवनदान देतोय. जीवनदानाचं वरदान हा फलंदाज ठरवतो की काय ते आपण जाणून घेऊया. पुढचा चेंडू ओ इनसाइड आउट करून चेंडूला कव्हरच्या दिशेने उडवलंय. शतरक्षक तैनात होता. 38 सर्कलच्या थोडासा बाहेर अप्रतिम जोल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. एक बाद धाव संख्या फक्त आणि फक्त दोन. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये मधुर संगीत ऐकूया. आपण कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चपळ क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला होता. त्याने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाहीये आणि झेल घेतलेला आहे आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केलेली आहे. मॅचेस पकडाल कॅच तर जिंकाल मॅच आणि सोडाल कॅच तर हराल मॅच हे क्रिकेटचे जे सूत्र आहे ते सूत्र सुद्धा येत्या 11 दिवसांमध्ये तुम्हाला आम्ही वारंवार या ठिकाणी ऐकवू. कारण क्रिकेटमध्ये अशा घडामोडी बऱ्याच होत असतात. नवीन फलंदाज आता खेळण्याच्या साठी मैदानाच्या आत आलाय क्रमांक 3 वर. तो म्हणजे चेकन, ज्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. देर इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्या जबाबदारीला त्याला सामोरे जावं लागेल. क्षेत्ररक्षणावर आपण नजर टाकूया. मिड ऑफ, शॉर्ट कव्हर, स्लिपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन हे आपल्याला ऑफच्या दिशेने बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू ओ शबल क्रॉस होऊन चेंडूला खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये होता. मिड विकेट पट्टे चेंडू जातोय. शतरक्षक चेंडूचा पिछा करतोय मात्र चेंडू सीमारेषेला स्पर्श करतोय आणि पंचांद्वारे चार धावांचा इशारा आलाय. दॅट्स अ फॉल्स.
चांगले फटक्याची निवड केली ज्याच्यावर चार धावा मिळाल्यात. काय वाटतं तुम्हाला गौरव सर? अतिशय चांगला फटका होता. स्लॉग शिफ्टचा जो फटका खेळला होता शॉर्ट स्क्वेअर एवढा क्षेत्ररक्षक होता पण त्याच्या डोक्यावर रिप्ले मध्ये आपण पाहू कशा फटका खेळलेला आहे. थोडं शफल क्रॉस होऊन शिफ्टच्या फटका खेळलेला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर गेलेला चार धावांसाठी. पुढचा चेंडू आकुर्डपदा चेंडू होता ऑन साइड ला चेंडू अडवलेला चेंडू मिड ऑन मधून वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने गेला. एक धाव मिळाली दुसऱ्या धावेसाठी फलंदाज वेगाने धावत आहेत आणि फिकी येईपर्यंत सहज गत्या दोन धावा अंकित केल्या जात आहेत. या दोन धावांशी धावफळकावर बदल झाले. धावा झाले एक बाद आठ आणि षटक सुद्धा संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती एक बाद आठ. अजून एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण फक्त आठ धाव धावफळकावर आहेत आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे. पॉवर प्लेचं षटक होतं. ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी त्याप्रमाणे सुरुवात बघायला मिळत नाहीये. खरोखरच ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला होती त्याप्रमाणे सुरुवात झाली नाही. एक फलंदाज बाद झाल्यानंतर आठ धावा धावपळकावर आल्यात. अजून ही स्थिती जी आहे ती सुधारायला हवी आणि येणाऱ्या तीन षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा येण्याची दाट शक्यता वर्तवली जातो. सन्मान्य दिना पाटील साहेब यांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता. या स्पर्धेचे सर्वे सर्वा युवा अधिकारी खरोखरच एक हसरा चेहरा आल्याला बघितलाय. युवा सेना ग्रामीण ठाणे जिल्हा या स्पर्धेचे सर्व सर्व आपण पाहू शकता. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व ज्यांना आपण नुकतंच बघितले आणि भरपूर मेहनत या टुर्नामेंट साठी या व्यक्तीने घेतले जे आपल्याला बघायला मिळते. मैदानाची दिशेने आम्ही वळतोय. नंबर दोनचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय सूरज आणि त्याला समोर जातोय उजव्या हाताचा फलंदाज जयदास जो एक या धावसंख्येवर खेळतोय. एक एक धावसंख्येचं महत्व काय असतं हे प्रत्येकाला ठाऊक आहे. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतायत सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आणि या स्पर्धेचा पहिला दिवस या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे आणि ह्या पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना सुरू आहे दोन बलाढ्य संघामध्ये दोन मातब्बर संघामध्ये. दोन्ही संघांचे ते डावपेच एकमेकाला तर ठाऊक असतील आणि त्याच पद्धतीने ते डावपेच या ठिकाणी आखले जातील यात काही शंका नाही. भगमय वातावरण आहे. चोहे बाजूने आपल्याला भगवे झेंडे बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर फुगे सुद्धा बघायला मिळतात जे भगव्या कलर मध्ये आहेत आणि अतिथी कक्ष विशेष सजावट केलेला आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी आज चांगली दिसते. पहिल्या दिवसामध्ये चांगली गर्दी बघायला मिळते म्हणजेच अफाट प्रेक्षक वर्ग आपल्याला या टुर्नामेंट साठी लाभलेला आहे. चर्चा तर आपण करणार आहोत. पुन्हा आमची नजर जाते गोलंदाजाकडे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आले सूरज त्याला समोर जातोय जयदास. राईटामोर विकेटचा मारा पुढे सरसावला होता पॉपिंग क्रीज पासून. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू ऑफ स्टंपच्या जवळून जातोय आणि यशरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. अशा प्रकारची लाईन आणि लेंथ असल्यानंतर फायदा होतो गोलंदाजाला. संघाचा कर्णधार जयदास यांनी ओपिनियन देताना सांगितलं होतं की आम्ही 40 पेक्षा जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघावर दबाव टाकू. यस नो डाऊट. लो फुलटा चेंडू ऑन साइडला चेंडूला आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू ऑन साइडला गेलाय मिड विकेट शॉर्ट मिड विकेट मध्ये शतरक्षक आलाय. फिकी येईपर्यंत दुसरी धाव घेतली जाईल काय ते आपण बघणार आहोत आणि सहज घेत्या दोन धावा अंकित केलं जातोय. या दोन धावांशी धावसंख्येत बदल झालाय. धावा झाले एक बाद दहा. प्रेक्षको आपण जो सामना बघतोय तो जय भोलेनाथ वडून अवघर विरुद्ध गोपीनाथ स्मृती भवाळे या दोन संघादरम्यान आहे. टॉस जिंकल्यानंतर गोपीनाथ स्मृती भवाळे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी प्रशिक्षित केलं जातोय जय भोलेनाथ वडून अवघर या संघाला. आणि आतापर्यंत जर स्थिती बघितली वडून अवघर संघाची तर एक बाद 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर आहे ती 10 आणि आणखीन स्थिती सुधारायला हवी असं मला तरी वाटतंय. काय अपेक्षा असेल गवळी सर किती धावा यायला हव्यात उर्वरित चेंडूंमध्ये? किती अजूनही फटकेबाजीला प्रारंभ करणं गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू ओर पिच चेंडूला कळून काढलाय. चेंडू हवेमध्ये मिड ऑफ मध्ये शतरक्षक येतोय. जोय सुटलाय नजर अटी दुर्घटना घटी आणि त्याचा फायदा झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. दोन धावा सहजरित्या पूर्ण केले जातात. दोन धावांची धावसंख्येत बदल झाले. धावा झाले धावफळकावर त्या एक बाद 12. कॅचेस विन द मॅचेस. खरोखरच सोडा कॅच आणि सोडा मॅच हा क्रिकेटचा फॉर्म्युला नव्हे मित्रांनो. पकडू गे कॅच तू जितोगे मॅच और छोडोगे कॅच तू निश्चित तौर पे हारोगे मॅच. पुढचा चेंडू अखुटपदा चेंडू मधल्या एसटी वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि अशा पद्धतीने निर्धाव चेंडू जातोय. चार चेंडू टाकून झालेत गोलंदाज सूरज याचे आणि चार चेंडू मध्ये फक्त चार धावा त्याने मोजलेल्या दिसतायत. फलंदाजाने शॉर्ट सिलेक्शन अतिशय महत्वाचं असतं जे फलंदाजाने करायला हवं. म्हणजे तीन गोष्टी जुळून आल्यानंतर चांगले फटके आपण बघू शकतोय. एक तर पददालित्य, दुसरं म्हणजे चेंडूवरची नजर आणि तिसरं म्हणजे फटक्याची निवड. या तीन गोष्टी एकत्रित आल्यानंतर चांगले फटके आपण बघू शकताय. बघा त्याच्यातील एक चांगला फटका ऑन साइडला मिड ऑन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. एका धावेशी धावसंख्येत बदल झाले. धावा झाल्या धावफळकावर एक बाद फक्त
फक्त आणि फक्त 13 षटक प्रगती पथावर आहे ते दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा दिल्यात या गोलंदाजाने आता जे शतरक्षक फेलवलं जातंय लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर मिड विकेट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग हा चेंडू बॅटच्या पट्यात व्यवस्थित आला नाही क्रॉस शेपर झालाय चेंडूला मिडॉन मध्ये टोलावलं एकदा मिळाली पुन्हा एकदा संधीचं सोनं केलंय आणि सोनं करत असतानाच दोन धावा अंकित केले जात आहेत दोन षटके समाप्त होत आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर बाबा आहेत जय भोलेनाथ वडनगर या संघाच्या एक बाद 7.50 सरसरीने 15 धन्यवाद संदीप मित्र पुढील सामना केवणी स्पोर्ट्स केवणी आणि जोगेश्वरी जुई नांदुर्की या दोन संघाच्या संघटनेकडे विनंती शाल विना विलंब पहिल्या सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेबीसाठी व्हीआयपी डाईस समोर यायचं आहे केवणी स्पोर्ट्स केवणी वर्सेस जोगेश्वरी जुई नांदुर्की खरोखर सर्व जे संघ वेळेवर उपस्थित राहत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानवत तितकंच कमी आहे आज सुद्धा बरेच वेळ दिली होती तर वेळे अगोदर संघ आपल्याला उपस्थित होताना दिसले आमचा कॉमेंटरी बॉक्स आपण पाहू शकता आमचे ऑफिशियल स्कोरर राजू पाटील या स्पर्धेसाठी ऑफिशियल स्कोरर आहेत आणि त्याच्या डाव्या बाजूला व्हॉइस ऑफ वसई वसईचा एक बुलंदाबाज संदीप गावट समालोचक आणि आपण आमच्या उजव्या बाजूला बघू शकताय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय डॉक्टर गवळी सर मी आभार मानतो या सर्वांचं कारण या मोठ्या टुर्नामेंट मध्ये मला धावत समालोचन करण्याची संधी दिली खरोखर आभारी आहे या दिग्गज समालोचकांसोबत मला संधी मिळाली त्याबद्दल चला पुन्हा मैदानाच्या आत आमच्या नजर जातोय दोन षटक संपलेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपळीवर येते 15 आणि षटक हातण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला कैलास पुढचा चेंडू पुढचा चेंडू हा चेंडू मात्र पुल करण्याचा प्रयत्न चेंडू नॉन स्टॉप सीमारेषेकडे जातोय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी चौकार अकरा चेंडू मध्ये काय घडामोडी घडतायत ते ऐकवण्यासाठी पुन्हा मायक्रोफोन वर येतात माझे साथी समालोचक मित्र आदरणीय डॉक्टर गवळी सर आपण पाहू शकता कशा बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षा डोक्यावर गेला होता नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर धावसंख्या झालेली 19 कैलाश याला पुन्हा शफल क्रॉस होऊन खेळायचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येते एक चौथी धाव मात्र पूर्ण केली जाते पंचांचा लेग बायचा इशारा पंच दिनेश नाईक आहेत धावसंख्या झालेली 20 तिसरं षटक हे मार्गस्थ आहे मित्रांनो आपण जो सामना पाहतोय जय भोलेनाथ वडनगर विरुद्ध गोपीनाथ स्पोर्ट्स भावाले नाणेफेक जिंकून गोपीनाथ स्पोर्ट भावाले संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करताना अजून एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये कैलाश राईट आर्म ओव्हर द विकेट त्याला शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये बॅटच्या पट्ट्यामध्ये आवाज असा येत नाहीये यष्टी रक्षकापासून थोडासा दूर राहतोय आणि त्यावर मध्ये फलंदाजाला संधी मिळते फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची एक धाव पूर्ण करण्याची धावसंख्या झाली 21 एक बाद 21 आता मात्र सर्व काही व्यवस्थित होताना दिसतंय गवळी सर कारण सरासरी आता वाढताना दिसतंय भागीदारी सुद्धा आपल्याला होताना दिसतंय पार्टनरशिप इज द मोस्ट इम्पॉर्टंट जयदास खेळण्यासाठी सज्ज होते कैलाश याला पुन्हा चेंडू बॅटच्या पट धावत असा येत नाहीये शॉर्ट फाईन निघला जातोय आणि जयदास त्यावर फक्त एक धाव पूर्ण करतोय चांगली गोलंदाजी बघायला मिळते धावसंख्या झालेली 22 निश्चितच चांगली गोलंदाजी कारण पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर इतर 3 चेंडू अप्रतिम हाताळलेत गोलंदाज कैलास यांनी आणि कमीत कमी धावा दिलेत जयकांत आणि जयदास अशी बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे कैलाश याला मात्र फटका खेळलेला आहे चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र अडवू शकणार नाहीये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी चौकार फुल क्रॉस झाला होता आणि चेंडू फटका खेळलेला होता आणि चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या जवळून गेला होता लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी धावसंख्या वाढते 26 आता मात्र एक डावाला आकार आलेला आहे वेग आलेला आहे कैलाश यावाला मात्र फटका खेळला चेंडू हवेत आहे स्वतः गोलंदाज चेंडू खाल्याने एक सॉफ्ट डिसमिसल सहज सोपा सुंदर झेल
जो फटका खेळण्याचं सातत्याने उज्वेष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये मध्ये यश आले नाही. चेंडू हवेत पाहू शकतो आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे पूर्णपणे उज्वेष्टीच्या बाहेर गेला होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा आलेला नाहीये आणि गोलंदाज कैलाश यांनी कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही आपल्या संघाला महत्वपूर्ण सफलता मिळवून दिली. संतुलन सुद्धा त्याने गमावलं होतं, टायमिंग व्यवस्थित होऊ शकलं नाही. वादक सुद्धा बघू शकतोय आपण हिमालय डीजे चे सूर्यकांत म्हात्रे नामांकित डीजे खरोखर चांगलं वादन करतात आणि त्यांच्या जोरावर सुद्धा फलंदाजांना जे खेळाडू असतात त्यांना सुद्धा एक जोश प्राप्त होते, ऊर्जा प्राप्त होते. धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावाधावपळ करत 26 रन्स. पुन्हा एकदा माननीय कक्षामध्ये दीना पाटील साहेब, उमाकांत पाटील साहेब जी ओंकार युवा संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, अपार मेहनत त्यांनी सुद्धा स्पर्श घेतलेले. म्हणजे मधुकरजी तरे यांना सुद्धा आपण पाहू शकता, अल्पेश पाटील हे सुद्धा अपार मेहनत घेत आहे. आमच्या ओंकार युवा संस्थेच्या अजूनही पदाधिकारी त्यांनी उपस्थित आहेत, त्यांनी अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. अंतिम षटक अनंत येतोय या ठिकाणी, मात्र फुलटा चेंडू आहे, स्क्वेअर लेग कडे जातोय चेंडू, डीप स्क्वेअर लेग सीमारे ह्याच्या बाहेर जातोय. चार धावांसाठी चौकार. त्याप्रमाणे समाचार दिनेश याने घेतलेले, खराब चेंडू होता, चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झालेली 30. अनंता संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे अनंता. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, थोडासा बदल केलेला होता, अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू हाताळला होता. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. दिनेशने आलेल्या आक्रमकता स्वीकारलेली आहे, कारण या अगोदर 24 धावांची भागीदारी आपण बघितली होती ती फलंदाज चैतस आणि जयकांत या दोघांमध्ये. अनंता याला मात्र फुलटा चेंडू डाईव्ह केलेला चेंडू होता मिडवे केला, डीप मधून क्षेत्ररक्षक घेतोय, थोडस खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि त्याचा फायदा उचलला जातोय. दोन धावा पूर्ण होत आहेत, दोन धावेने जय भोलेनाथ वडलोवर संघाची धावसंख्या वाढते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. फलंदाज धावबाद झालेला आहे, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा धावबाद. तिसरा फलंदाज बाद होतोय, धावसंख्या 32. भागीदारी तर झाली होती, दुसऱ्या विकेट साठी 24 धावांची भागीदारी झाली, त्याच्यानंतर आता तिसऱ्या विकेट साठी सुद्धा प्रयत्न चालू होते, मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. यस नो अँड वेट, हा ना आणि थांब, या तिन्ही गोष्टी एकत्रित येणं गरजेचं असतं ज्यावेळेस तुम्ही फलंदाजीसाठी उतरताय. अगदी बरोबर संदीप, कारण समन्वय फार महत्वाचं असतं, समन्वय कोऑर्डिनेशन फार महत्वाचं असतं. यस नो वेट, होय नाही थांब, या तीन गोष्टी धाव घेण्यासाठी फार महत्वाचं असतं, त्याचप्रमाणे कोऑर्डिनेशन झेर घेण्यासाठी सुद्धा महत्वाचं असतं. दोन क्षेत्रक्षामध्ये त्याप्रमाणे दोन फलंदाजामध्ये सुद्धा समन्वय फार महत्वाचा असतो. अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आनंदा यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पाळीत, धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय, ओव्हर थ्रो होतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण होतोय, इकडून तिकडे चोहीकडे, मैदानात धावपळ, धावसंख्या झालेली 34. क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं असतं संदीप. नो डाऊट, आणि क्षेत्ररक्षण करते वेळी क्षेत्ररक्षकांनी सुद्धा लक्ष ठेवायला हवं, फलंदाजाची बॅटचं ब्लेड कुठल्या दिशेने वळलेलं आहे ह्याकडे नजर असायला हवी क्षेत्ररक्षकाची. अनंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करतोय. याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षक त्याने त्या कव्हरच्या चेंडू जातोय, क्षेत्ररक्षकाने ड्राईव्ह मोड चेंडू अडवलेला आहे. दोन धावा पूर्ण होत आहे आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. गवली धावा पूर्ण होत आहेत. गवली सर, इससे अच्छा क्रिकेट क्या हो सकता है, शॉट भी बहुत दमदार खेला था लेकिन उससे बढ़कर डाइव करके अपने टीम के लिए एक रन बचाया. तीन धावे ना धाव संख्या वेगाने वाढते, धाव संख्या झालेली 37. 40 पेक्षा पुढे जाण्याचा मी प्रयत्न करणार, आतापर्यंत 37 पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे डाईव्ह
स्वतःला झुकवून दिलं होतं आणि एक धाव वाचवलेली आहे. चार षटकांच्या सामन्यामध्ये एका धावेचं महत्व सुद्धा फार मोठं असतं. आनंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला फुलटाची गोलंदाजी डोक्यावर न खेळला फटका, चेंडू मिड ऑफवर डीप मिड ऑफकडे सरकतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वाईट असा थ्रो, दोन धावा पूर्ण होत आहेत. एकोणचाळीस धावा झाल्या आहेत आणि चाळीस धावांचं लक्ष. केवणी स्पोर्ट्स केवणी आणि जोगेश्वर जुन नांदुर्क या दोन्ही संघाच्या संघटनेकडे विना विलंब आपण नाणेफेक जायचं. मंडळवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मान श्री सुभाजी कोळी साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर, तसेच त्यांच्या समेत आज सन्मान श्री केतनजी तरे साहेब, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर, या दोन्ही मान्यवरांना विनंती शाल पुढील सामन्याच्या आपण नाणेफेकीसाठी याच आहे. केवणी स्पोर्ट केवणी के कॅप्टन और वज्रेश्वरी स्पोर्ट जून नांदुर्की के कैप्टन, दोनों को टॉस के लिए रिपोर्ट करना है. हेमंत पाटिल तालुका क्रिकेट के बहुत मशहूर ऑलराउंडर हैं, विरेन स्पोर्ट्स की भी कप्तानी करते हैं और अपने ही गांव की कप्तानी करने. साथ में लंबे कद के बाला, दोनों मान्यवर हमारे बीच आते हुए. केतन तरे सुभाष, केतन जी के हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. हिट कहना है हेमंत का. यस, टॉस को जीता है केवनी स्पोर्ट्स केवनी ने. अनेक अनेक धन्यवाद दोनों मान्यवर्स का. आपसे निवेदन है मंच की शोभा को बढ़ाना है. हेमंत ये बताइए, दीना पाटिल का ये जो शो है, ये जो ग्राउंड आप देख रहे हैं, यहाँ पर जो एक्स्ट्राऑर्डिनरी सब कुछ किया गया है, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करना चाहूंगा. इसके पीछे क्या रीजन है, जबकि चेस करना मुश्किल हो रहा है? पहले मैच में हमने देखा नहीं, बैटिंग साइड है हमारा, मजबूत बैटिंग को देखकर. ये बताइए सामने की टीम जून नांदुर्की को चार ओवर में एक लक्ष्य रहेगा, जहां तक आप रोकना चाहेंगे? 35 से 40 के अंदर रोकना चाहेंगे. 35 से 40 तक रोकने के लिए वो कौन सी गेंदबाजी का यूनिट है जो काम करेगा? अजय है, धनराज. तो हम अपेक्षा करें कि केवनी स्पोर्ट केवनी एक अच्छी शुरुआत आदित्य ठाकरे कप में करने जा रही. जरूर, ऑल द बेस्ट. पाला ये बताइए कि दीना पाटिल का ये जो शो है आदित्य ठाकरे चषक, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है दीना पाटिल सर ने. ये बताइए आपके नजर में टॉस इम्पोर्टेंट था, जीतते तो क्या करते? बैटिंग ही करते. और बैटिंग आपको मिली. ये बताइए कि केवनी स्पोर्ट केवनी के पास भी एक्सपीरियंस कंपेनर खिलाड़ी है, आपके पास भी, चार ओवर में कहां तक देख रहे हैं कि कितना लक्ष्य रखेंगे? 40 प्लस जाएंगे. ये बताइए कि किस बैट्समैन पे ज्यादा आप निर्भर कर रहे हैं? सोमनाथ है, प्रफुल है, सूर्या जी. अपेक्षा करें कि रात देर एक अच्छा मुकाबला होने जा रहा है. जी जरूर, ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द ग्राउंड इज Kevni Sport, Kevni won the toss, they decided to bowl first, is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक भाभी. धन्यवाद सिद्दीक भाभी सर. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपळ कव्हर एकूण धावसंख्या झाली ती 3-39 आणि 10 सरासरीने आता 40 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. गोपीनाथ स्मृती भवाळे या संघासमोर. पहिल्या दोन षटकांमध्ये काय घडामोडी घडतात हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय दिग्गज समालोचक डॉक्टर गवळी सरांना. तर आवाज ऐकूया डॉक्टर गवळी सरांचा. धन्यवाद संदीप गावट. 40 धावांचं लक्ष्य आहे, आस्किंग रन रेट आवश्यक धावगती जी आहे ती 10 घरात आहे आणि लक्ष समोर ठेवून सलामी जोडी खेळपट्टीवर. गोपीनाथ स्पोर्ट्स भावाळे संघाची आनंदानी मंगळ पहिलाच चेंडू. आता हे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळलेला आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे जातोय, क्षेत्रक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू अडवण्यात यश आलेला आहे, मात्र आनंदात दोन धावांनी तिसरी धावी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. अपील केले जाते धावपाच, मात्र 3 धावा पूर्ण होत आहेत. बहुत ही अच्छे फॉर्म में चल रहे अनंता, चाहे सिटी क्रिकेट हो चाहे ग्रामीण क्रिकेट हो. 3 धावा पूर्ण केल्या जातात, अगदी योग्य प्रत्युत्तर देत असताना आपल्याला फलंदाज अनंत याच्याद्वारे 3 धावा पळून पूर्ण केल्यात सरजी. आणि या धावा करणं कठीण असतं,
पहिल्या चेंडूवर तीन धावा म्हणजे एक सकारात्मक सुरुवात संदीप आपण पाहतोय, कारण इनसाइड आउटचा फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हरच्या ओव्हरवरून सकारात्मक. आनंद तसाही मी सुरुवातीला सांगितलंय की संघाचा आधारस्तंभ आहे, मग ओपन क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट असतो, नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करत असतो. आणि कॉलिंग महत्वाचं होतं, ते कॉलिंग आपल्याला बघायला मिळालं. सामंजस्यपणा थोडक्यात म्हणायचं झालं तर सामंजस्यपणा अतिशय महत्वाचं असतं आणि तो बघायला मिळाला या दोघांमध्ये. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर खेळण्यासाठी मंगल सज्ज होतोय, आपल्या संघासाठी काही मंगल घडवते ते बघायचंय. पॉवर प्लेचं षटक आहे, स्टॉप करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेत, कुठलाही क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला नाहीये आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि दोन धावा पूर्ण होत आहे. दोन धावाने मंगल आपलं खातं उघडतोय आणि दोन धावाने गोपीनाथ स्मृती भावाळे संघाची धावसंख्यावरती धावसंख्या होते पाच. एक सकारात्मक सुरुवात बघायला मिळते. हा निश्चितच पाच धावा दोन चेंडू मध्ये आलेत, याचाच अर्थ जे लक्ष आहे ते सोपं करण्यासाठी या महत्वपूर्ण पाच धावा ठरतील आणि एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण असतं आणि ती या ठिकाणी पुरताना दिसत आहेत, चोरताना दिसत आहेत. भूषण याला फुलटांची ड्राईव्ह केल्या गोष्ट चांगला फटका आहे, गॅप मधून फटका, चेंडू लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतो का बघायचं आहे. चेंडू अडवण्यात मात्र यश आलेलं आहे पण मात्र तीन धावा पूर्ण होत आहेत. निश्चित आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशी कामगिरी करतोय. एक धाव वाचवतो, एक षट असं वाटलं की जेणू लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाईल. एक एक धावाचं महत्व जो संघ एका धावाने पराभूत होतोय त्याला ठाऊक असतं आणि खरोखरच अत्यंत चांगला एफर्ट्स बघायला मिळाला या क्षेत्ररक्षकाद्वारे. भूषण यावेळेला माझा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जेणू मात्र बॅटच्या पाठ्यात हवा तसा येत नाही, शॉर्ट कव्हरला जातोय आणि त्यावर फलंदाज एक धाव पूर्ण करतोय. बिल्कुल संदीप गावट आपने सही कहा, एक रन मुंबई की लाइफलाइन लोकल है और क्रिकेट की लाइफलाइन सिंगल है. एक रुपया लाख रुपए में से निकालेंगे तो उसको आप लाख रुपया नहीं कह सकते. अगदी बरोबर है भूषण. याला मात्र गॅप मधून फटका खेळलेला आहे, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय, चार धावांसाठी चौकार. व्हाट अ शॉट. सर्वात देखणा फटक्याला संबोधलं होतं संदीप गावट. यस नो डाऊट, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके आता आपल्याला फार कमी बघायला मिळत आहेत. अतिशय चांगला फटका ज्यावेळेस सचिन तेंडुलकर सर असा प्रकारचा फटका खेळायचा, त्यावेळेस नवज्योत सिंग सिद्धू ज्यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये असायचं त्यावेळेस त्यांच्याकडून असं वक्तव्य व्हायचं की क्या लाजवाब स्ट्रोक खेळलाय आणि अशा प्रकारचा फटका होता. यस क्लासिकल क्रिकेट और क्लासिकल संगीत की बात ही कुछ और है, एक तो सुनने में अच्छा लगता है और दूसरा देखने में. धावसंख्या वेगाने वाढलेली आहे, 13 एक दमदार सुरुवात, कारण समोर आवश्यक धावगती किंवा आस्किंग नळी 10 धावांची आहे आणि त्यापेक्षा पुढे जाऊन चांगली सुरुवात केलेली आहे, एक सकारात्मक सुरुवात. चांगला स्टँड दोन्ही फलंदाज देताना दिसत, अनंत आणि त्याच्यासोबत मंगल. भूषण याला फुलटाचेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे, याला मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र एक धाव पूर्ण होतोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय, क्लास क्रिकेट बघायला मिळतंय भावाले संघाकडून. धावसंख्या झालेली 14 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, 40 धावांचं लक्ष्य आहे आणि धावसंख्येचा पाठलाग करताना गोपीनाथ स्पोर्ट भावाले संघाची एक दमदार सुरुवात. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात, सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेलाच प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं, या स्पर्धेचे सर्वे सर्वा युवा अधिकारी युवा सेना ठाणे ग्रामीण सन्माननीय दीना पाटील साहेब, तसेच ओंकार युवा संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांतजी पाटील साहेब त्यांना पण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता यांच्या वतीने, तसेच मधुकरजी तरी यांनाही पाहू शकता, तसेच ओंकार युवा संस्था यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. डॉक्टर गवळी सर, अत्यंत चांगला मुद्दा आपण या ठिकाणी छेडले, म्हणजेच तो म्हणजे सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये आणि येत्या 11 दिवसामध्ये शिवसेनेचा जो इतिहास आहे आतापर्यंतचा तो इतिहास सुद्धा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. हे पाहू शकता आपण शिवसेना आणि युवा सेना यांच्या माध्यमातून सेना सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017
भूपेश सामना करण्यासाठी सज्ज होतोय मंगल यावेळी मात्र थोडासा उज्वेष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र स्वैर आहे कारण डावेष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल एक अवांतर धाव मिळते धावसंख्या होते 15 भूपेश राउंड विकेट गोलंदाजी करतोय याला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे जवळपास डावी आणि जी मधली एष्टी याच्या वरून निघून जातोय निघावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे एका धावेचा जेव्हा विषय काढला तर दक्षिण आफ्रिका कधी विसरू शकणार नाहीये वर्ल्ड कप 99 नो डाऊट खरोखरच तो क्षण अतिशय महत्वाचा होता आणि महत्वपूर्ण सामना होता चर्चा करणार आहोत आपण भूपेश यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू थोडासा उज्वेष्टीच्या बाहेर होता कट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात आणि हे षटक कुठेतरी बंधन देणारे षटक आहे भविष्य अप्रतिम चेंडू हाताळतोय ऑफ स्टंपच्या दिशेने मारा ठेवतोय भूपेश आणि फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम करतोय भूपेश याला मात्र हुकचा फटका खेळलेला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि जीवनदान मिळतंय कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं म्हणूनच एक मन आठवली बुडत्याला काडीचा आधार तसंच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं गरजेचं आहे आणि तो आधार त्याने द्यायला हवा जेव्हा हर्षल गिब्स याने स्टीवाचा झेल सोडला तेव्हा स्टीवाने हेच सांगितलं होतं यंग मॅन यू हॅव ड्रॉप द वर्ल्ड कप नॉट ड्रॉप द कॅच हा कॅच सोडला नाही तर हा मॅच सोडलंय आणि विश्वकप सोडलंय असं ते वक्तव्य होतं बघूया सध्या चालू असलेल्या सामन्यातील घडामोडी आपण पोहोचूया धावसंख्या 16 भूपेश याला फटका खेळायला स्लॉक केलेला आहे चेंडूला डीप स्क्वेअर लेग शिमार ह्याच्या बाहेर 6 धावांसाठी टॉवरिंग 6 होणे सावरून दूर ते सम्राट खरोखरच 23 जानेवारी 1926 रोजी एक तेजस्वी बाळ ठाकरे कुटुंबामध्ये जन्माला आलं आणि खरोखरच पौष महिन्यामध्ये जन्माला आलेल्या त्या बालाचं कारण ज्याच दिवसामध्ये प्रबोधनकर ठाकरे म्हणजेच आपण बघतोय केशव सीताराम ठाकरे यांचं शनी महत्व हे पुस्तक प्रसिद्ध झालं होतं प्रकाशित झालं होतं आणि त्याच दिवशी एक तेजस्वी बाळ जन्माला आलं होतं त्यांचं नाव दुसरं काही नसून हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे भरपूर काही वक्तव्य करायच्या सारख्या गोष्टी आहेत मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे आणि ते वेळ अभावी आम्ही पुन्हा एकदा सामन्याकडे फोकस करतोय आणि चर्चेसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय 22 धावा झालेल्या आहेत 40 धावांचा लक्ष आहे आणि मी तर म्हणेन की विजयाकडे वाटचाल करतोय क्रिकेट तसं एक अनिश्चिततेचा खेळ आहे परंतु विजयाकडे वाटचाल करते भावाले संघ असं म्हटलं तर वावगठाणा ज्याप्रमाणे फलंदाजी होते भूपेश याला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न चेंडू मॅचच्या बाहेर धावा तसा येत नाहीये आणि एक शॉर्ट वाईड इश फॅन्डिकला एक सोपा झेल घेतला ते सॉफ्ट डिसमिसल आणि या आपली जी गावं आहेत त्या पिवडी तालुक्यातील त्या गावाला सुद्धा तो इतिहास लागून गेलाय स्पर्श करून गेलाय ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळते आणि खरोखर चांगले गीत वादन करतात आमच्या डीजे वादक अतिशय एक चांगली सुरुवात करून देऊन अनंता बाद झालेला आहे 4 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी करून 22 धावांची पार्टनरशिप करून अनंता बाद झालेला आहे मात्र आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे सुस्थितीमध्ये घेऊन जाऊन अनंता बाद झालेला आहे निश्चितच आनंद यांनी चांगली फलंदाजी केली चालू असलेल्या सामन्यामध्ये 1 षटकार आणि शी त्याने 10 धावा केल्या आणि आता अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत 2 षटकांमध्ये मला तरी 1 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत म्हणजे 13 चेंडू अजून शेष आहेत आणि 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे भूपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर येतोय विनोद खेळण्यासाठी सज्ज होतोय याला मात्र एक चांगला चेंडू होता वेगात टाकला होता चेंडू आणि सरळ खाली जातोय आणि सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-22 आपण जो सामना पाहतोय गोपीनाथ स्पोर्ट भावाडे विरुद्ध जय भुरनाथ वडुलोगर
40 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे जे बोलले वडनगर संघाने गोपीनाथ स्पोर्ट्स भावाळे संघासमोर, आणि 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोपीनाथ स्पोर्ट्स भावाळे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/22. उर्वरित जे 12 चेंडू आहेत 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा होत आहेत की मात्र एक चांगली गोलंदाजी करून वडनगर संघ विजय प्राप्त करतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक वसईचा एक बुलंदाबाज संदीप गावड. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा प्रकाश जोतातील या क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही शब्द समूहाने स्वागत करतोय. अतिथी कक्षाकडे आमची नजर जाते कारण आपण बघतोय साईड स्क्रीनवर जे प्रमुख अतिथी आहेत ते प्रमुख अतिथी आपल्याला बघायला मिळत आहेत. खरोखरच एक चांगलं आयोजन आहे, नीटनेटक आणि साफसुथरं आयोजन आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतंय. चर्चा करूया आपण बरेचसे अतिथी भरपूर मेहनत या टुर्नामेंटसाठी या सर्वांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या दिशेने आम्ही वळतोय. चालू असलेला सामना गोपीनाथ स्मृती भावे विरुद्ध जय बोलेनाथ वडनगर या दोघांमध्ये आहे. जोगेश्वरी झुंड नांदुर्की या संघाचा संघ एक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, वेपी कक्षाशी आपण संपर्क साधायचा आहे. धन्यवाद मोहन भोईर सर, ज्या सूचना पोहोचलेत त्या सूचनेचं आपण पालन करा. मैदानाच्या आता मी बघतोय 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 सरसरीने 18 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाले जयदस, जो आपल्या क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना दिसतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याच्यानंतर आपण बघू शकतो कऊ कॉर्नर, मिड विकेट, लॉंग लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण लावलं जातंय. जयदशाचा हा चेंडू क्रॉस शफल चेंडूला खेळून काढला, ऑन साईडला चेंडू जातो स्कोर लेग मध्ये, एक धाव मिळाली दुसरी धावीची गाई करतायत, मात्र अंतिम क्षणी कॉलिंग व्यवस्थित होतोय आणि एकाच धावेवर हे दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावेची धावसंख्येत बदल झाले, धाव झालं 1/23. मला वाटतं संदीप हा सामना सुद्धा रंगतदार असे की मार्गक्रमण करतोय. नो डाऊट अशा प्रकारचे जे सामने होत आहेत ते प्रेक्षकांना आवडतात. आता स्थिती पुन्हा जाणून घेऊया. आमच्या स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत, आमचे गुणलेखक मॅन ऑफ गोल्डन फिंगर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज, हा एक चांगला चेंडू डोक्यावर आत येतात गोलंदाजाचे की हा चेंडू यष्ट्यानं कसा स्पर्श केला नाही हा प्रश्न त्याला पडलाय आणि सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय. अप्रतिम चेंडू, अगदी बरोबर, अतिशय चांगला चेंडू होता. जवळपास अगदी जे एसटीच्या वरून गेलेला आहे आणि गोलंदाजाने बघितले संघाचा कर्णधार आहे गोलंदाज या ठिकाणी आणि त्याची अपेक्षा होती कदाचित ट्रिप करणं गरजेचं होतं, तसं झालं नाहीये. तसं काही झालं नाही, पुन्हा गोलंदाज तयार. वेटा मोडतो विकेट समोर, शॉक अपलाईन चेंडूला हुक केले, चेंडू जातो लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाही ना, एक धाव मिळाली दुसरी धाव घेण्याची घाई करताय, थुत्तू खेळताना दिसलंय आणि अशातच संतुलन गमावलं, फलंदाज धावत झालाय. स्मृती भावाळे संघाला जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष होतं आणि आता सध्या तरी धावा धावपळीवर आहेत 24. एमएलए स्पर्धा जी आहे या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे 26 फेब्रुवारीला. त्याचे फॉर्म अवेलेबल आहेत आपण लालचंद तरे तसेच आमचे सन्मान्य संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या ऑफिसला सुद्धा आपला फॉर्म मिळतील, तर आपण संपर्क साधायचा आहे. आता 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी, माफ करा, 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना चेंडूला डॉलर, ऑन साईडला मिड विकेट पट्ट्याबाहेर, नाही का दुखसी ना छक्का बीजी. आठवल्यात मात्र चर्चेसाठी आपल्याकडे वेळ कमी आहे. सूर्य सध्या सूर्याच्या किरणे जरी निघून गेले असले तरी मैदानाच्या आतून सूरज चमकताना दिसतो ज्याने षटकारणीची धावसंख्येला आकार दिला. एकूण धावसंख्या झाली 30, अजूनही फक्त 10 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 8. पुढचा चेंडू सूरज साठी, पुन्हा एकदा क्रॉस शफल झाला चेंडूला, त्याच पट्ट्या टोळला, बॅक टू बॅक षटकार बिगी. पंच दिनेश नाईक सरांचा इशारा आला, हा षटकार आहे. कमॉन डीजे,
बैक टू बैक का दुसरा षटकार पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे, शफल क्रॉस होऊन फटका खेळलेला आहे, फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू डीप व्हाईटिश मिड विकेट सीमारेच्या बाहेर जातोय. सहा धावांसाठी षटकार. दोन्ही फटकेचे निवडले अतिशय योग्य आणि संतुलन व्यवस्थित बॅकलिपचा जो वापर आहे तो सुद्धा अगदी योग्य होताना दिसला आणि म्हणूनच सहा धावांमध्ये हा चेंडू परिवर्तित झालाय. एकूण धावसंख्येवर पुन्हा नजर टाकूया. धावसंख्या झाली ती 36. आता फक्त आणि फक्त चार धावांची गरज सात चेंडूंमध्ये. पुन्हा षटकार कशा पद्धतीने गेले ते आपल्याला साइड स्क्रीनवर बघायला मिळत आहेत. आता पुन्हा फलंदाज तयार. कुठे चेंडू, चेंडूला टोळावले ऑन साइडला स्कोर लेगच्या डोक्यावरून सहा धावांसाठी खेळ खेळलास फिनिश. आदित्य ठाकरे चषक 2017 ची पहिली षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि षटकारने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. मॅन ऑफ द मॅच सूरज. मी आपणास व्हीआयपी कक्षामध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे समालोचक सज्ज आहेत मोहन भोई. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान केतनजी तरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करायचं. केतनजी तरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच. उत्तम फलंदाजी केली होती, षटकारांची आतिषबाजी केली होती आणि सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार. थेट आपण जाऊया लगेचच अतिथी कक्षामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज यांनी या ठिकाणी प्राप्त केलाय. आले आले तीन षटकार त्यांनी खेचले. तिसऱ्याला सूरज पर्यंत आम्ही पोहोचतोय. त्याच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया. कमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन बघणार आहोत. तत्पूर्वी सूरज अतिशय चांगली लढत, पहिल्याच लढतीमध्ये षटकारांची हॅट्रिक करणारा तू फलंदाज ठरलास, कसं वाटलं खेळताना? चांगलं वाटलंय, चांगलं क्रिकेट आहे इथे आणि मी धन्यवाद करतो कारण का अशी चांगली टुर्नामेंट ठेवली त्यांची. सूरज एकत्रित या टुर्नामेंट मध्ये आपण सहभागी झाला, ज्या वेळेस प्रवेश केला कसं वाटलं, आयोजन कसं वाटलं आपल्याला? खूप छान. पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. खरोखर चांगलं आयुष्यानं या ठिकाणी केलेलं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो सूरज याला. दिस मॅच 18 रन्स इन्क्लुडिंग 3 6, सो ही इज द मॅन ऑफ द मॅच. आता मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला घेऊन जातो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज झालेत मोहन भोई आणि सोबतच डॉक्टर गवई. हे दोन दिग्गज समालोचक त्या ठिकाणी सज्ज होतात. थोड्याच वेळानंतर मधुरा बस तुम्ही सिद्धिक बाबा